ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. यानंतर आता आपल्यासमोर मनोगत व्यक्त करत आहेत सक्षना सलगर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा युवती काँग्रेस. सुप्रियाताईंनी काय केलं याचं उत्तर. नमस्कार. आज पुरंदर तालुक्यातल्या या गावामध्ये आमच्या नेत्या, आमच्या मार्गदर्शक, ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रभर फिरते, एका शेतकऱ्याच्या मुलीला त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं. काका प्रदेशाध्यक्ष तर केलंच केलं, पण जिल्हा परिषदची मेंबरसुद्धा केलं. असं सन्माननीय सुप्रियाताई या राज्याचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी समता परिषदेच्या माध्यमातनं वंचितांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, सन्माननीय जगताप साहेब, झेंडे साहेब, टेकवडे साहेब, हो सर्व व्यासपीठावरती उपस्थित मंडळी आणि इथं आम्हाला ऐकण्यासाठी या गावामध्ये जमलेले तमाम बंधू, भगिनी आणि ज्येष्ठ. आता तुम्हाला वाटत असेल ही पोरगी काय बोलणार आहे. आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो, म्हणून आज मी खालेले. आज सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं मला इथं बोलायला मिळतंय, ही संधी मी काय दवडणार नाही आणि गोड गोड बोलून तुमच्या टाळ्याही घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंड नाही, गोड बोला. त्या शिवतारे साहेबांसारखं गाव त्यांचंच आहे काय, त्यांचंच गाव आहे. तुम्हाला सांगते मी, मागे डिसेंबरमध्ये त्यांनी जेव्हा आमच्या नेत्या सुप्रियाताईवरती खालच्या पातळीवर टीका केली, तेव्हा मराठवाड्यामध्ये बांगड्यांचा आहेर घालणारी मी आहे. आणि मला सांगायचंय, त्या शिवसेनेचे चेले चपाटी दखुणे असतील तर मला फेसबुकवर ट्रोल करत होते. आमच्या गावात हे सांगतोय, अरे पिल्ल्यांनो मी तुमच्या गावात आले, समोर या, समोर या, समोर. तेरणेची वागी नाही, मराठवाड्यातली मुलगी आहे. जर कोणी आमचा पिंड आहे, आम्ही जे बोलतो ते करतो, आमचं काम चांगलं आहे. माननीय सुप्रियाताईवरती बोलायची तुमची काय औकात आहे हो? भाषा अशी वापरायची नव्हती पण वापरावी लागते, काय औकात आहे ताई? मला तुम्हाला सांगायचंय, सुप्रियाताई फक्त तुमच्या खासदार नाहीत, सबंद महाराष्ट्राच्या नेते आहेत. जेव्हा मराठवाड्यामध्ये दुष्काळ झाला, मराठवाड्यामध्ये दुष्काळ झाला, 16 गोष्ट आहे 2016, त्या मराठवाड्यातल्या 200 विधवा कुटुंबां विधवा महिलांना यांनी दत्तक घेतलं, ह्या सुप्रियाताई सुळे. तुम्ही काय बोलताय इथूनच, ते मराठवाड्यात मन पण आहे, 1.5 दिवसात आणि कोल उसात, इथले कोल 1.5 दिवसात उसात आहेत असं वाटायला लागलं मला. बरोबर आहे का नाही ताई? अहो ज्यांचं काम आकाश एवढं आहे, अगर तुम आसमान में थुकोगे तो थुकी तुम्हारे मुख पर आकर गिरेगी. शिवतारे साहेब तुम्हाला ही शोभत नाही, हे वागणं बरं नवं ही सांगायला मी तुम्हाला इथं आलेली आहे. काय तर म्हणे कांचन कुल, कांचन कुलचे पती राहुल कुल, दौंडचे आमदार, कुणाच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आले होते? रासप. म्हणजे मतं घेण्यासाठी धनगर लागतात, रासपचं चिन्ह लागतं. आणि आज रासपचा दांडा, भाजपाचा झेंडा, मी म्हणते या कुल कुटुंबाला उकळत कांदा, हे तुम्हाला मी सांगायला आलेले. त्यांना अधिकार काय? अहो धनगर समाजा काय तुम्ही कडीपत्त्यापुरता वापर करता काय? काय अधिकार आहे तुम्हाला आम्हाला मतं मागण्याचा? आणि काय चेहरा आणून ठेवलाय चंद्रकांत दादा पाटील? आता आम्ही छाज घडवणार. त्या कोल्हापूरमध्ये काका मी 7 सभा घेतले, 5 कागल मतदारसंघात आणि 2 महाडिक साहेबांच्या खासदार मतदारसंघात. मला लोकांनी सांगितलं त्या माणसाकडे जास्त लक्ष देऊ नका. अहो जो ग्रामपंचायतला निवडून येत नाही त्यांनी पवारावर बोलू नये, हे मला चंद्रकांत दादांना सांगायचंय. हिशोबात राहा, हिशोबात. आणि राहिलं शिवतारे बापूंच, बापू तुम्ही काय 25 वर्ष आमदार नाही, चुकून हुकून आलात गारपिटीच्या पावसात, अवकाळी पावसातले, अवकाळी पावसातल्या आमदारांनी फळबागेच्या शेतीबद्दल बोलू नये, हे मी सांगायला आलेली. तुमचं कर्तृत्व काय सुप्रियाताईवरती बोलता? अरे सामान्यांच्या महिला मुलींना त्यांनी राजकारणात आणलं. माझ्यासारखे असंख्य मुले, किती मुलींचं उदाहरण देऊ, आमच्या त्या विदर्भामध्ये मनीषा काटे, 4 पत्र्याचं घर आहे त्या मुलीचं, तिला तिकीट दिलं इलेक्शन लढवायला, विदर्भाची प्रमुख केलं. कितीतरी महिला मुली, गिरी नावाची आमच्या उस्मानाबाद तालुक्यातली मुलगी जिच्या वडिलांनी आत्महत्या केली, तिच्या आईला 2 शेळ्या दिल्या,
पिठाची चिक्की दिली. एवढंच काय, ती म्हणली मी नर्सिंग करते, माझ्याच्यानं पैसे भर नव्हता. एका मिनिटात त्या मुलीचं काम केलं. अजून कसला खासदार पाहिजे हो तुम्हाला? कसं असतंय माहितीये का, माझ्या आजोबा म्हणायचे आबा, हे हरण जे असतंय ना कस्तुरीच्या शोधात असते, त्याला माहिती नसते कस्तुरी आपले पैसे आहे. अरे बारामती लोकसभेच्या लोकांनू, कस्तुरी तुमच्या सोबत आहे, कशाला दुसरीकडे उडकत आहे सुगंध? मी तर म्हणते देशात इतिहास करा. माननीय सुप्रिया ताईंना त्यांच्या कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावरती तुम्ही संसदेत अगदी ढोल ताशा वाजवत पाठवलं पाहिजे. कळू द्या देशाला, बारामती खरंच विठ्ठलाची बारामती आहे. अहो शिवतारी बापूंना पण सांगायचंय, एवढे जे उड्या मारोमार बोलतात ना, काय केलं काय केलं? 2015 मोदी साहेब बारामतीत आलते का नव्हते? आलते का नव्हते? काय बोलले ते? जिनकी उंगली थाम कर मैं राजनीति में आया, ओ शरद राव पवार साहब. आता कुठे गेली उंगली? उंगली कुठे गेली? हे बापूंना विचारा, तुमचे जे गुरु आहेत तेच सांगतात म्हणा पवार साहेबांचा हात धरून राजकारणात आलोय. त्यामुळे चेल्यांनी जास्त गुरगुरू नये हे मला सांगायचंय. आणि तुम्हा सगळ्यांना अतिशय जबाबदारीनं सांगते, आत्ताच त्यांच्या सगळ्या पदाधिकारी सांगितले की त्यांनी 5 वेळा संसद रत्न आहे. असंच मिळत नसतंय कुणाला, असंच मिळालं असतं तर मग प्रीतम मुंडे पण खासदार झाले असत्या. संसद रत्न पुन्हा महाजन, ज्यांना आपण प्रमोद महाजनांची मुलगी आहे, जे चांगले संसदपटू होतो तिलाही मिळालं असतं, पण त्यांना मिळू शकत नाही. त्याच्यासाठी काम करावं लागतं, 100% संसदेत जावं लागतं, लोकांचे प्रश्न मांडावे लागतात. आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांमध्ये वावरात काम करावं लागतं. ते काम माननीय ताईंचं आहे, म्हणून त्यांना संसद रत्न मिळालेलं आहे. फुकट मिळालेलं नाहीये. ताईबद्दल किती सांगावं, खरं तर मला वाईट वाटतं की इथं लोक बोलतात. त्या कांचन ताईकुल एक महिला आहेत, मला आदर आहे. परवा तर त्यांचं स्टेटमेंट मी वाचलं, मी बारामती सुरुंग पेटलाय. सुरुंग कसला सुरुंग? अरे जनतेने ठरवलंय सुरुंग पेटून कुणाचा बार उडवायचा ते. त्यामुळे तुम्ही 23 मेला बघा, चंद्रकांत दादांनी बघावं, शिवतारे बापूंनी बघावं, आणि त्या फडणवीस नावाच्या वटाण्यानं बघावं की 23 मेला गुलाल कुणाला लागणार आहे. अरे आमचं काम बोलतं, काम बोलतं म्हणून आम्ही एवढं बोलतोय. तुमचं काम काय आहे? उगाच कोणाला मतं मिळत नाही लाखांच्या लीडने, कामच बोलतो. तुम्हाला माझ्या घरचा प्रसंग सांगते, या एवढ्या लोकांशी नाळ जोडू नये, त्या सांगत काय नाही, 100 गोष्टी करतात पण सांगत काय नाही. घरात माझ्या दुःखद प्रसंग झाला, माझा तरुण भाऊ वारला. जर पहिला कोणाचा फोन आला ना काका, त्यांचा पहिला फोन होता, सक्षणा मी तुझ्या सोबत आहे. एवढंच काय, माझे वडील शेती करतात, तुम्हाला वाटेल सभापतीची पुरगी आहे. काय सभापती बिबी, त्यांना नादच नाही राजकारणाचा, पण मला आहे, मला नाद आहे. मी माझ्या वडिलांना म्हणलं मला जिल्हा परिषद लढायची, म्हणली बाई आपला पिंड नाही, म्हणलं तुम्ही थांबा, माझ्या नेत्या सुप्रिया ताई आहे, त्यांना बोलते, म्हणलं मला लढवायची जिल्हा परिषद. त्यांना म्हटलं ताई मला लढवायची, लढव तुला जिल्ह्यात उस्मानाबाद मध्ये ज्या मतदारसंघातून लढवायचं सक्षणा त्या मतदारसंघातून लढव, मी तुझ्या प्रचाराला येते. आणि दिल्ली मधून 11 फेब्रुवारी 2017 अर्थसंकल्पाचं अधिवेशन असताना ताई फक्त माझ्या सभेसाठी तिथं आल्या, आणि 1500 मतानं तरुणांना सांगायचंय, 1500 मतानं मी लोकांच्या मतदारसंघातून निवडून आले, अशा सुप्रिया ताई आहेत. तुम्ही तसं करू नका. अशी लेख असल्यानंतर आपण बायकांनी महिलांनी आपल्या पदराने त्यांना जवळ घ्यायचं असतं, मायेचा पदर द्यायचा असतो. पैठणी 25,000 असून उपयोग नाही, आमचं धड्याचं लुगडं असू द्या, पण ते मायेचं पाहिजे. आणि ते मायेचं लुगडं तुमच्याकडे आहे काकू, त्यामुळे प्रचंड मताने माननीय सुप्रियाताईंना मतदान करा आणि निवडून द्या. आता शिवसेनेबद्दल काय बोलू, सकाळीच मी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भाषण केलं कर्जतला. मी तिथं सांगितलं हे मोदी 56 इंची छाती, 56 इंची छाती असायला ही गडी कधी बॉक्सर नाही, ही गडी कधी कुस्ती खेळायला नाही, 56 इंची छाती कशी? लोकांच्या देशात जाऊन मिठ्या मारू मारू मिठ्या मारू मारू 56 इंची छाती झालेली. काम काही नाही, फक्त बोलायचं, लोकांना सांगायचं भारत माता की जय. आम्हाला नवीन आहे अहो, भारत माता आमच्या रगात रगात आहे, रक्तात आहे. तुम्ही काय शिकवता आम्हाला देशभक्ती? तुमच्या समोर पुलवाम्यामध्ये आरडीएक्स येतं आणि तुम्ही 3 किलो बीफचं मटण घेणाऱ्या माणसाला जोडता, तेव्हा कुठे जाते 56 इंची छाती? हे विचारायचंय मला मोदीजींना.
जेव्हा तुम्ही गाईला वाचवायचा आणि बाईला नाचवायचा नारा देता तेव्हा कुठे जातो हा फडणवीस हे मला विचारायचंय. तुम्ही आता ही निवडणूक ऐतिहासिक आहे, या निवडणुकाला ऐतिहासिक म्हणूनच बघितलं पाहिजे. आणि माननीय सुप्रियाताईंचा चेहरा समोर आला, आज आलेल्या नाहीयेत त्या, सतत लोकांमध्ये आहेत आणि त्या कामाची पोच पावती. दररोज शाळेत विद्यार्थी असेल तर त्याला मार्क पडतील, तो स्कॉलर झाले, त्या स्कॉलर आहेत. आणि त्या स्कॉलर विद्यार्थ्याला तुम्ही पार्लमेंटमध्ये लाखाच्या लीडनं पाठवलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या कोणाची तिरकस नजर नाही पडली पाहिजे बारामतीवर. तुमचा किल्ला अभेद्य आहे, हा किल्ला अभेद्य ठेवा, देशात नाव होणार आहे, इतिहास होणार आहे. राहुलजी अमेठी मधून असतील, त्यांच्या आई सोनिया गांधी रायबरेली मधून असतील, ह्या लोकांचे मतदारसंघ आहेत. तरी मोदी म्हणतो की बारामती दुनिया में भारी है. जेटलीजी काय म्हणले, या देशात 100 बारामती जर झाल्या तर देश पॉवरफुल कंट्री होईल. मी ऑन रेकॉर्ड सांगते, म्हणलेले आहेत जेटलीजी. जेटली कोणाच्या पक्षाचे आहेत? जेटली भाजपाचे आहेत. तरी अरुण जेटलीजी म्हणतात 100 अगर बारामती इस देश में होती है तो ये देश दुनिया में पॉवरफुल बन जाएगा. हे लोकच सांगणारे मग आपल्याला कशाला का बाहेरचा आयराचं कौतुकाचा वाटतंय? जरा घरच्या आयराचं कौतुक करा, हेच मी सांगायला आलेले आहे. मला शब्द द्या तुम्ही, या माई देवीचं दर्शन घेऊन मी आले. त्या कड्या कपाळीतले लोक आहेत तुम्ही, मला माहिती आहे डोंगराळ भागात जन्मले लोक सच्चे दिलदार आणि प्रामाणिक असतात. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. बोला, लाखांची लीड देणार का? थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.